इकडे शिंदे सरकारनं आदित्य ठाकरे यांना अजून एक धक्का दिलाय. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना महाविकास आघाडी जाण्याच्या जून महिना काळात एमटीडीसी भूखंड आणि हॉटेल भाडेतत्वावरती दिलेल्या टेंडर आता थांबवण्याचा विचार असल्याचं कळतंय. संबंधित कंत्राट आणि कामकाज याचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. 1 जून 2022 नंतर एमआयडीसीने वितरित केलेल्या भूखंडांना स्थगिती दिली असून सर्व प्रकरणं उद्योग विभागाकडे पुनर्विलोकन करण्यासाठी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. छत्रपतींचा विचार म्हणजे